असं वाटायला लागलं की यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती, अत्यंत संतापजनक होती. साहजिकच आहे, हे सगळे कायद्याचे धिंडोवडे निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं. श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे, हा सुसंस्कृत नाही आहे. तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शहरांसमोर हालवत आहे ते वेगळं. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एक उद्विग्न अवस्था आहे, अस्वस्थता आहे आणि डोळ्यासमोर जी काही बेबंदशाही चाललेली आहे त्यामुळे महाराष्ट्र हा कसा आहे, त्याची संस्कृती काय आहे हे माहीत नसणारे जरी निर्ढावलेपणाने काही बोलत असले तरी महाराष्ट्राचं मन आणि जनता मात्र कमालीची दुखावली गेलेली आहे. गेले काही दिवसांपासून गुंडांचा जो हैदोस या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, असा हैदोस असं नाही की यापूर्वी झाला नव्हता, पण ते गँगवॉर हे दोन गँगमधलं वॉर होतं. आता मात्र सरकारमध्ये गँगवॉर आलेलं आहे. ज्या पद्धतीने गेले 1.5 वर्ष सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे, या गुंडांचे वेळोवेळी या मंत्र्यांच्या सोबतचे फोटो हे आपल्याच माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि या गुंडांना मिळणारं एक संरक्षण हा मोठा चिंतेचा विषय आहे. काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला, त्याची हत्या झाली. ही हत्या झाल्यानंतर ज्याने ती हत्या केली असं सांगितलं जातं तोही एक गुंड होता, त्या गुंडांनी आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं वरकरणी वाटतं तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावना ही एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडांनी तसं पाऊल उचललं असेल तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो. ज्याप्रमाणे गणपत गायकवाड ह्या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला, सर्वांसमोर आला, अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आलाय, गोळ्या झाडतानाचं दिसते पण कोण झाडतं हे कळत नाही आहे. काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं, पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, मला वाटतं मिश्रा त्याचं नाव, त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या गोळ्या चालवल्या. आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या त्या आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे. आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही आहोत कारण पूर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्तच कर्तव्यदक्ष होते आणि त्या कर्तव्यदक्ष म्हणजे ते कोश्यारी त्यांच्याचबरोबर या गुंडाचा फोटो आहे त्याचा सन्मान करताना. आणि असे जर का राज्यपालांच्या हातनं गुंडांचे सत्कार त्यांची पार्श्वभूमी न होता होत असतील तर कोणाकडे दाद मागायची, कोणाकडे न्याय मागायचा. गेले काही दिवस जे मी म्हणालो त्याच्यामध्ये मग 1.5 वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका आमदारांनी गोळीबार केला, त्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही, त्याला कदाचित क्लीन चिट पण दिली असेल. जिथे ही घटना घडली बोरिवली दहिसर भागात तिथल्याच बाजूच्या आमदाराच्या मुलांनी एका बिल्डर पुत्राचं अपहरण केलं होतं त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. खुलेआम ठाण्यामध्ये सुद्धा एका तरुणीवरती गाडी चढवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता तोसुद्धा भाजपचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याच्याहीवर कारवाई झाली नाही. कालच पुण्यामध्ये निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे म्हणजे ज्या असीम सरोदेनी अत्यंत उत्तमरित्या
ह्यांचं जे काही एक बेबंदशाही चाललेली आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सगळे जे काही नियम आहेत, त्यांनी जी काही आखून दिलेली चौकट आहे होती, ती धाब्यावरती बसवून ह्या लवादाने जो काही निर्णय दिला त्याचं वस्त्रहरण असीम सरोदिनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलं. या तिघांवरती काल जीवघेणा हल्ला केला. अचानक हल्ला तो झालेला नव्हता, भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती, पोलिसांनी ह्यांना अडवून ठेवलं होतं. जाताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला, तुम्ही सगळ्यांनी त्याचं चित्रीकरण केलं असेल, नसेल, दाखवलं असेल, नसेल, पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. कालच आपल्या पोलीस महासंचालिका ज्या आहेत रश्मी शुक्लाजी, त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे जनतेला उद्देशून. मला नाही आठवत असं पत्र गेल्या काही वर्षांमध्ये अथवा गेल्या संपूर्ण कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी जनतेला उद्देशून दिलं असेल. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक थोडी तरी माणुसकी, जिवंतपणा ह्या शुक्लाबाईंकडे आहे. म्हणूनच त्यांना ते कळले की आता पोलिसांवरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाही आहे. म्हणजे फडतूस, कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घृण आणि असं वाटायला लागलं की यांची मानसिक तपासणी करावी की काय. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. अत्यंत संतापजनक होती. साहजिकच आहे, हे सगळे कायद्याचे धिंडोवडे निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं, आणि त्या मंत्र्याकडनं कारभार नीट होत नसेल तर एक मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, ते स्वतः गुंडाला पोचतात असं अशीच माहिती आहे, त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे. पण ह्यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोटं दाखवण्याची हिंमत नाही, कारण प्रत्येकजणं स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याचीसुद्धा तसदी घेत नाही आहेत. पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला, कुत्र्याचं पिल्लू, मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला. श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे, हा सुसंस्कृत नाही आहे, हा निर्ढवलेला निर्घुण मनाचा, अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच, तुमच्याकडेच येते. माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे. तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शहरांसमोर हलवत आहे ते वेगळं, तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे. आणि एकूणच गुंडगिरी काही करा, खून खराबा झाला तरी काही करू घाबरू नका. आणि मला ती एक जाहिरात आठवली, ती मेलडीची होती ना, मेलडी खाओ खुद जान जाओ, तसं आता आहे भाजप में आओ सब भूल जाओ, ही मोदी गॅरंटी आहे. ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे, दहशतवादी जे इकडे तिकडे फिरत आहेत त्यांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे. पण पोलिसांना मला एक हात जोडून नम्र विनंती करायची आहे. मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो. याचं कारण, पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला, त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात. आत्तासुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते 24 तासाच्या आत तुरुंगात टाकू शकतील. आणि गुंडांवरती एक जरब पोलिसांची पाहिजे, कायद्याची पाहिजे, ते ती बसवू शकतात. मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं, पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी, तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही, कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं, तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून ह्या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत. ह्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या, ही आमची आग्रही मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेलं आहात. हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये एक वर्ष होईल, तरीसुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे
चालू आहे। हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही, त्यांना कारभार करता येत नाही आहे। म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत, यांना झापलत, झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो पण यांना शब्दाचा मार पुरेसा होत नाही। तर न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे, त्याचं झापालय होता कामा नये, म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही, कारण यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत। कृपा करा, आपण एक शेवटची आशा आहात, आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या, जनतेला आणि लोकशाहीला वाचवा, न्याय द्या। मी सर्वोच्च न्यायालयालासुद्धा हात जोडून विनंती करतो आहे। मला खात्री आहे की माझं जे काही एक तळमळ आहे ती सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहिल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाचवेल। आणि ती वाचवल्यानंतर मात्र जनता जी आज उद्विग्न अवस्थेमध्ये आहे, संतापलेली आहे, ती तिचं कर्तव्य बजावेल आणि जनतेचा न्यायालयाचा जो निकाल आहे ती आपली जनता या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही, ह्याचा मला दृढ आत्मविश्वास आहे।